केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक आहे। या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टी जे सिटिंग सीट आहे आणि काही सीट आमच्याकडे जे मागच्या वेळी आम्ही लढल्या होत्या, आम्ही चांगल्या पद्धतीने फाइट केली होती, त्या सीटवर आम्ही चर्चा करणार आहोत। पण ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या सीट आहेत त्या ठिकाणी एकनाथजी आपली तयारी करतायत, त्यांच्याकडे जे सिटिंग आमदार आहेत अजितदादाचे सिटिंग आमदार तिकडे तयारी करतायत, त्या ठिकाणी आम्ही चर्चा करणार नाही। पण मात्र काही सीट असे असतील ज्या ठिकाणी आम्ही निवडून येऊ शकतो, त्या ठिकाणी काही ठिकाणी अजितदादा निवडून येऊ शकतात, त्यामुळं महायुतीचं जवळपास जुळत आलं, पण भाजप आणि भाजप जिंकू शकते अशा सीटवर आम्ही चर्चा करणार। कधीपर्यंत लिस्ट आणि फॉर्म्युला जाहीर होणे शक्यत आहे? केंद्रीय निवडणूक समिती आज बैठक घेणार आहे, त्या बैठकीनंतर केंद्रीय निवडणूक समिती ठरवतं की केव्हा जाहीर होईल। कुठेतरी त्यागाची भूमिका भाजपने आतापर्यंत घेतली, अमित शहाजीने एक प्रकारे जागा वाटप होत असताना शिंदेना एक प्रकारे सांगितलं का तुम्हाला आम्ही मुख्यमंत्रीपद दिलं, त्याग केला आहे भाजपने? नाही, एकनाथजी आणि अमितभाईमध्ये काय चर्चा झाली यामध्ये मी नव्हतो, त्यामुळे त्याबद्दल मला माहिती नाही। पण साधारण कार्यकर्त्याची भावना अशी आहे की आपण जास्त आमदार आपल्याकडे आहे, मुख्यमंत्रीपद जर एकनाथ शिंदेकडे असेल तेव्हा त्या परिस्थितीमध्ये सत्तेमधील काही महामंडळ असतील, मंडळ असतील, मंत्रिपद असतील किंवा जे काही सत्तेमध्ये महत्त्वाचा रोल असतो तो भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी केला पाहिजे असं मला वाटतं।